हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नव्या संसद भवनाचा आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर विरोधकांनी टाकला कार्यक्रमावरती बहिष्कार। न्यूज एडी लोकमत वरती पहा सोहळ्याचं महाकवरेज। तमिळनाडूच्या अधिनम संतांनी ऐतिहासिक सेंगोल केला, पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द। संत माझ्या निवासस्थानी आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट। डिसेंबर अखेर 1.5 लाख सरकारी नोकऱ्या, नियमितपणे रोजगार मिळाव्याचं आयोजन। नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। एक लाखाहून अधिक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत, मराठवाडा आणि विदर्भात वंचितांची संख्या जास्त। मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयाजवळच्या 15 मजली इमारतीला आज, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। समृद्धी महामार्गावरती 16 हेलीपॅड अपघातानंतर जखमींवरती तत्काळ उपचारासाठी एमएसआरडीसीचा निर्णय। सुकाणू समितीच्या हाती शैक्षणिक धोरणाची दोरी, अंमलबजावणीसाठी 32 सदस्यांची नियुक्ती। राज्यामध्ये अवघ्या 30% शाळा तंबाखू मुक्त, गोंदिया अमरावती जिल्हे आघाडीवर। इयत्ता 11वीसाठी 30,000 विद्यार्थ्यांची नोंदणी, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद, 12 जूनपर्यंत नाव नोंदणी करणं बंधनकारक। वाहनांच्या वेगावरती लवकरच नियंत्रण, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एचटीएमएस अंतर्गत कामं अंतिम टप्प्यात। एसी लोकलमुळे 32 कोटींचा फायदा, मध्य रेल्वेवरील प्रवासी 72 लाखांवर। विस्टाडोम डब्यांमुळे मध्य रेल्वेची 8.41 कोटी रुपयांची कमाई, 6 महिन्यात 66,000 प्रवाशांनी केला प्रवास। मिठीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचा पालिकेचा दावा, दररोज 80 लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यरत। मुंबई महानगरपालिकेकडून प्रकल्पग्रस्तांना मिळणार 25 ते 40 लाखांचा मोबदला, नव्या धोरणाला प्रशासकीय मंजुरी। तरुणींच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना मुंबईत, महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरची आकडेवारी। ग्रामीण भागात यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारामध्ये मोठी वाढ, यूपीआय पेमेंटची गावांची हिस्सेदारी वाढून झाली 25%। जगद्विख्यात लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी 10 कोटींचा निधी, पर्यटन विकास आराखडा तयार। वाघांच्या संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनात घट, नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशनचा अभ्यास। नाटो प्लसमध्ये भारताच्या समावेशाची शिफारस, अमेरिकी लोकप्रतिनिधी गृहाच्या चीनविषयक धोरण ठरवणाऱ्या प्रभावशाली समितीनं केली शिफारस। गोफर्स्टची सेवा 30 दिवसात कशी पूर्ववत होणार, योजना सादर करण्याचे डीजीसीएनं दिले व्यवस्थापनाला निर्देश। आयपीएलच्या 16व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी आज गुजरात आणि चेन्नई भिडणार, गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळण्याची शक्यता।